नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं तर कदम हे विचारात एकटे बसले असतात आपण आर्याला इथे राहू देऊन आपण अप्पीसोबत चुकीचं करतो आहे अप्पी काही बोलत नाही म्हणून काय झालं पहिले आपण इथे राहायला आलो त्यानंतर आर्या पण इथे राहिली हे मला चुकीचं वाटतं आहे तेवढ्यात बापू येतात आणि कदमांना बोलतात काय काय चाललं आहे पार्टनर काय झालं काय का विचार करताय तर कदम त्यांच्या मनातला चाललेला प्रश्नाचा गोंधळ बापूंना सांगतात आणि बोलतात आज मी अर्जुनला साफ सांगणार आहे तुझं काय डिसिजन आहे ते तू आजच्या आज घे आणि तुला आर्यासोबत राहायला आवडत असेल तर तू घरी जाऊन राहा मी आहे इथे अमोलची काळजी घ्यायला मी सक्षम आहे तर बापू बोलतात आम्हाला त्रास नाही झाला आर्या इथे राहिली म्हणून तिला बरं नाही आहे ना म्हणून तर ती इथे राहिली आहे ना कदम बोलतात हो हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे जो आमच्यात आलेला आहे आणि अर्जुनला त्याचा वेळ दिला पाहिजे त्याचा त्याला समजेल असं बापू बोलतात मग ते आपापल्या गप्पा सुरू करतात त्यानंतर इकडे अर्जुन पोलीस स्टेशनला येतो तो चिंचुकीला घडलेला प्रकार सांगतो अर्जुन स्वतःला याचा दोष देत असतो आपण अप्पीसोबत चुकीचं करतो आहे असं त्याला वाटत असते तर चिंचुके मधातच बोलतो साहेब आर्या मॅडमची तब्येत बरी नाही आहे ना म्हणून तर त्या तुमच्या घरी राहायला आल्या आहे ना एवढा विचार कशाला करता नको ते विचार नको करा त्यांची तब्येत ठीक झाली की ते जाईल त्यांचे ते आणि अप्पी मॅडमनेच स्वतः परमिशन दिली आहे ना त्यांना राहायला मग तर चिंचुकेचं बोलून झाल्यानंतर अर्जुन बोलतो नाही नाही हे बरोबर नाही आहे कारण की अमोल आणि अप्पीसोबत मी चुकीचं की नाही नव्हतं सर असं नाही आर्या मॅडमची तब्येत आर्या मॅडमचंही बरोबर आहे ना कारण की तुमचं त्यांचं साखरपुडा झालेला आहे तर अर्जुन बोलतो नाही काल रुपाली वहिनीने मला तिला घास चारायला सांगितला ते पण अप्पी आणि अमोल समोर ते बरं नाही वाटत आणि रुपाली वहिनी आर्यास आर्या, आर्या मिळून अप्पी समोर असं बोलतात हे मला आवड आवडलेलं नाही मला आवडतही नाही तर हा चिंचुकेत चोपडा माणूस आहे तो त्याला तर आर्या आणि अर्जुन सरच एक एकत्र आले पाहिजे म्हणून तो अजून तेलमीट लावून त्यांना सांगत असतो पण अर्जुन आपल्या मतावर ठाम असतो तो बोलतो आज मी याचा सोक्ष मोक्ष सो लावूनच राहील आणि अर्जुन तिथून निघून जातो इकडे अप्पी ऑफिसमध्ये आलेली असते ती गायतोंडेला घडलेला प्रकार सांगते गायतोंडे आणि अपर्णा याचा विचार विनिमय करतात इकडे घरी अमोल हा आर्याची काळजी घ्या घ्यावी म्हणून रूममध्ये बसून असतो तो बाहेर काही जात नाही तो तिथेच चित्र काढत असतो रुपाली त्याला किती वेळा म्हणते की तू जा ना मी बघते त्यांना तर पण अमोल काही मानत नाही तो बोलतो मी आहे ना तुम्ही जा मी आर्याची आर्या मावशीची काळजी घेईल तर तो कसं कसंबसं करून तो रुपालीला तिथून घालवतो रुपाली चिडून तिथून निघून जाते रुपाली मोनाकडे जाते डायरेक्ट तर इकडे मोना आपली रील बनवत असते तेवढ्या तिथे रुपाली मोनाजवळ येते रुपाली मोनाला आवाज देते पण मोनाला काही ऐकू येत नाही मग रुपाली मोनाच्या जड एक कानाखाली लावते आणि मोना गलावर हात धरून उभी राहते काय झालं तर रुपाली बोलते अमोलला त्या आर्याच्या रूममधून बाहेर काढ तो काही तिथून जात नाही आहे त्याला किती वेळा म्हटलं बाहेर जा पण तो काही जायला तयार नाही आहे तर मोना बोलते छोटे सरकार चला मी येत आहे मग मोना आणि रुपाली रूमकडे जायला निघतात रुपाली बाहेर उभी असते आणि मोना आतमध्ये जाते आणि बोलते ओ छोटे सरकार तुमच्या माचे इम्पॉर्टंट पेपर माझ्या हाताने जळाले आहे चला चला बरं लवकर तर अमोल मोनासोबत निघून जातो मग रुपाली आतमध्ये जाते आणि म रुपाली आणि आर्या आपलं प्लॅन तयार करतात इकडे मोना अमोलला घेऊन आलेली असते अमोल बोलतो कुठे आहे क जळलेले पेपर मोना बोलते अरे आहे ना तर मोना अमोल बोलतो बाहेर तो पाऊस सुरू आहे जळालेले पेपर एकही दिसत नाही मोमा मम्मा तू माझ्यासोबत सुट बोलती आहे ना तू पण यांच्यासोबत मिळलेली आहे ना तू पण मा आणि बाबांना एकत्र येऊ द्यायचं नाही म्हणून तू प्रयत्न करती आहे ना माने तुझ्यासोबत एवढी चांगली वागते तुझ्यासाठी एवढं करते हा तुला त्याचं काहीच नाही आहे ना आ? मला समजलं आहे तुलाही मा आणि बाबा एकत्र आलेले चालणार नाही आणि तो असं बोलून तिथून तिला निघून जातो इकडे रुपाली आणि आर्या आजच आज अर्जुन तुझ्या जवळच आर्याजवळच झुकला पाहिजे म्हणून प्रयत्न क म्हणून प्रयत्न म्हणून एक प्लॅन करत असतात आणि आज आर्याने गोळ्या घेऊ नये म्हणजे तिची तब्येत काही ठीक होणार नाही अर्जुन अर्जुन तिच्याजवळच थांबेल असा काहीसा प्लॅन रुपाली आणि आर्याने केलेला असतो पण तेवढ्या तिथे अमोल येतो अमोल बोलतो काकी तू इथे काय करती आहे तुझ्या बरं मी आर्या मावशीला गोड्या देतो तर अमोल येतो अमोल आर्याला दुपारच्या गोळ्या देतो आणि आर्या बोलते नाही नाही पण अमोल बोलतो घे तर अमोल जबरदस्ती तिला गोळ्या चालतो आणि रुपाली आणि आर्याचा प्लॅन पेलस होऊन जातो आणि इथेच आजचा भाग संपतो धन्यवाद हे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा कारण की तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आम्ही आमचे व्हिडिओ अजून बनवायला इच्छापूर्वक असतो म्हणून त्यासाठी आमचे कम आमच्या व्हिडिओला नेहमी कमेंट करत राहा धन्यवाद